प्रत्येक घरात अशा काही गोष्टी घडत असतात, ते आज माझ्याही घरी घडलं. उद्या रक्षाबंधन आहे हा, मला छान गिफ्ट पाहिजे बघ रे दादा. घाबरले ना? हा तर ना बाबा खरच. श्रुती, आले आई पैसे दे ना ग. हो हो देते पैसे, पण जरा थांब. अरे चा, हे बघ तिथे ठेवलेत पैसे, घे. आई पण मी माझ्या मैत्रिणींना पण भेटून येणार आहे. हा हो हो, पण लवकर ये हा. हो हो येते. चल काय गडबड असतंय तुझं? काय नाही बाबा, मी राखी आणायला जात होते आणि तसंच मी माझ्या मैत्रिणींना पण भेटून येणार. ठीक आहे, लवकर घरी ये बाळा. हो बाबा. हा हा येतोय. आई मी बाहेर चलो, येतो लवकर. अरे पण तुझ्या लक्षात आहे ना? हा हा आणतो गिफ्ट. हा बरोबर. हा पेपर उद्या कुठलाही तर कामाला येईल, पण तू कसं वाटतंय?
अगं कुठं आहेस तू? हाँ बराच वेळ झालाय, श्रुती अजून आलेली नाहीये. हो ना, मी पण तोच विचार करतीये. काय मुली पण ना. अरे काय झालं श्रुती? श्रुती अगं काय झालं श्रुती? बंटी हा आलो. मग काय नाही रे, ती फाईल पाहिजे होती. आता वेळ नाही रे, टीए वर देतो की तुला. अरे हा मला पण गिफ्ट आणायला जायचं. चल येतो. बाय बाय. अरे येडिया आई, आणलो बघ गिफ्ट. आण तिला. श्रुती यश आलाय ग. काही झालंय का? टेन्शन घेऊ नका, गिफ्ट आणलो. येताना काही मुलं छेडलेत रे. कोण आहे ते सांगते? गडबड करू नको. शांत राहा. शांत राहा. बसून घे, बसून घे. खरंच माझी रक्षा करण्यासाठी माझा भाऊ माझ्या पाठीशी आहे. मला गिफ्ट नको रे आज. काय? मला एक प्रॉमिस दे. प्रॉमिस? मला एक प्रॉमिस दे. ही काय लावली प्रॉमिस आणि ती? अरे मला एक प्रॉमिस दे. काय नाही रे, ज्या नजरेने तू मला बघतोस ना त्याच नजरेने तू दुसऱ्या मुलींना पण बघ. आज येताना खूप मोठी चूक झाली यार. डॅडी कधी असं डोक्यात विचारच आलं नाही ग. तुला दिलेला प्रॉमिस मी पालन करतो ग ताईडी. अशा प्रकारे भाऊ बहिणींचं हे खरं बंधन म्हणजे रक्षाबंधन हे आज माझ्या घरी सिद्ध झालं.